हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं धनश्री किचनमध्ये। जर आजची रेसिपी आपली जरा स्पेशल आहे, चटकदार आहे, मस्त आहे, सगळ्यांना लहान मोठ्यांना आवडणारी अशी आहे, ती आहे ओलिव भेळ। तर ओलिव भेळ आपण बाजारात नेहमी खातो, पण आपल्याला घरी जमत नाही तशी भेळ। पण मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की तुम्ही मार्केटसारखी बाहेरच्यासारखी भेळ घरच्या घरी घरच्या साहित्यात कशी बनता। तर चला पाहूया त्याची पहिली स्टेप। तर पहिल्या स्टेपसाठी मी इथं घेतलेलं आहे आपल्या हिरवी चटणी बनवायची, म्हणजे तिखट पाणी। तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे कोथिंबीर। आणि तुम्हाला जेवढी चटणी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही हे प्रमाण घ्यायचं आहे। याच्यासाठी काही प्रमाण असं वगैरे काहीच नाही आहे, तुम्हाला जेवढी चटणी बनवायची आहे ते तसं बनवू शकता तुम्ही। तर इथं कोथिंबीर आणि 2-3 मी पुदिन्याचे पाने घेतलेले आहेत, आणि मिरच्या आणि अद्रकीचा तुकडा, आणि इथं काळं मीठ घेतलेलं आहे मी। साधं मीठसुद्धा घालू शकता तुम्ही, अर्धं हे आणि अर्धं ते असंही घालू शकता। आणि इथं लिंबू घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण एक, तुम्हाला जेवढं आंबट आवडतं त्यानुसार तुम्ही लिंबू घ्या, किंवा याच्यात तुम्हाला व्हिनेगरसुद्धा घेऊ शकता। आणि इथं मी जिरे आणि बडीशोप आणि धन्याची पावडर घेतलेली आहे, ती मी सेम समप्रमाणात घेतली आहे आणि थोडंसं भाजून त्याची पावडर केलेली आहे। तर ही पावडर मी याच्यात टाकत आहे आणि मिक्स करत आहे। तर आपली पहिली स्टेप झालेली आहे, म्हणजे आपण हिरवी चटणी बनवलेली आहे। आणि याच्यामध्येच आपल्याला थोडासा चाट मसाला टाकायचा आहे। जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर काहीच हरकत नाही आहे, तुम्ही असं सुद्धा करू शकता, एवढा काही चेंज होत नाही टेस्टमध्ये। तर आपली ही हिरवी चटणी झाली आहे, म्हणजे पहिली स्टेप आपली झालेली आहे। तर आपण वळूया आता दुसऱ्या स्टेपकडे, म्हणजे आपली गोड आंबट चटणी। तर इथं मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे, आणि चिंचेचा कोळ तुम्हाला जेवढी चटणी करायची त्यानुसार घ्यायचा आहे, आणि गूळसुद्धा तुम्हाला जेवढं आवडतं त्यानुसारच घ्यायचं आहे। तर इथं मी गूळ टाकलेला आहे, गूळ तुम्ही किसून घ्या म्हणजे पटकन होईल। तर आता मी इथे याच्यामध्ये गुळामध्येच आपल्याला मीठ, काळं मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आपण जो मसाला केला होता धने जिरे आणि बडीशोपचा, तो समप्रमाणात भाजून मी इथे टाकलेला आहे। तर तोसुद्धा मसाला आपल्याला टाकायचा आहे। या मसाल्याने टेस्ट येते, त्याच्यामुळे तुम्ही मसाला हा करा, छान लागतो। आणि याच्यानंतर लाल तिखट म्हणजे बेडगी मिरची घेतलेली आहे मी, ते सुद्धा टाकलेलं आहे। आणि हे उकळलं की आपल्याला गूळ थोडासा वितळायचा आहे, मी गूळ खिसला नाही आहे। तर आपला गूळ वितळलेला आहे, तर मी एकीकडे काय करणार आहे, हे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे 2 चमचे मी। कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करायची आहे आपल्याला पाण्यात घालून। आणि तुम्हाला जेवढा गोड आंबट गोड चटणी बनवायची आहे ते त्याच्यानुसार तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। इथं तुम्ही पाहू शकता आता मी कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे। तर हे कॉर्नफ्लॉवर शिजेपर्यंत आपल्याला ही चटणी उकळायची आहे, म्हणजे त्यात एकदम असं थिक करायचं आहे बॅटर। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने असं थिक झालेलं आहे आपली। तर ही चटणी आपली तयार आहे। तर थंड झाले की नंतर मग आपल्याला भेळसाठी यूज करायची, गरम करायची नाही आहे। तर आता इथं भेळसाठी आपली दोन्ही चटण्या तयार आहेत, तिखट चटणी आणि आंबट गोड चटणी, हेच मेन आहे। जर तुम्हाला या 2 चटण्या जमल्या तर बाकी सगळं जमायला काहीच हरकत नाही, मग ते लहान मुलंसुद्धा मिक्स करतात। तर इथं तुम्ही पाहू शकता मी दोन्ही चटण्या अशा बनवून ठेवलेल्या आहेत, आणि मेन तेच आहे। तर बाकी तर आपल्या घरात सगळंच अवेलेबल असतं, कांदा टोमॅटो कोथिंबीर। इथं एक कोथिंबीर घेतलेली आहे मी, कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, आणि फरसाण, तुम्ही नायलॉन शेवसुद्धा घेऊ शकता आपली, पण मी फरसाण घेतलेला आहे, आणि चाट मसाला आणि लाल तिखट घेतलेला आहे। तर याच्यात आपण प्रमाण आता काहीच नाही आहे, तुम्हाला जसं आवडतं तसं मिक्स करून तुम्ही भेळ करू शकता। फक्त याच्या मेन आहे चटण्या, म्हणजे ती लाल लाल आपली आंबट गोड आणि तिखट। तर इथं मी थोडंसं हळद आणि तेल लावलेलं आहे मुरमुऱ्याला, आपले चुरमुरे घेतलेले आहेत त्याला, तुम्ही मुरमुरे चुरमुरे काही म्हणत असाल ते। आणि त्याच्यानंतर आपल्याला आवडीनुसार आपल्याला गोड पाणी घालायचं आहे आणि तिखट पाणी घालायचं आहे। आता इथली जी प्रोसिजर आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसारच करायची आहे। नंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे, दोन्ही आपण घातलेले आहेत म्हणजे पाणी चटण्या। तर ते मिक्स केलं व्यवस्थित की त्याच्यामध्ये मग आपल्याला आपले एक एक इन्ग्रेडियंट चॉप केलेले घालून घ्यायचे आहेत। तर अशी भेळ घरी बनवा तुम्ही, खूप छान लागते। आणि बाहेरचं खाणं चांगलं नाही आहे, आपण घरच्या घरी हायजिनिक अशी छान मस्त भेळ घरच्या घरी मुलांना आवडेल इतकी आपण बनवू शकतो, किंवा आपल्याला खूप सारी बनवू शकतो आपण बाहेर। आणि बाहेरचं खाणं चांगलं नाही आहे, हायजिनिकसुद्धा नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही घरच्या घरी अशी चटकदार भेळ बनवा, मुलांनासुद्धा खूप आवडेल। आणि साधी सोपी आहे रेसिपी, त्यात काहीच नाही आहे। तर तुम्ही हे पाहू शकता आता मी सगळंच कांदा टोमॅटो आणि फरसाणसुद्धा घालून घेतलेलं आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यात चाट मसाला आणि तिखट घालून हलवायचं आहे,
बस ओलीभेळ झालेली आहे, एकदम साधी सोपी सिंपल सुटसुटीत असे आहे. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा, खूप आवडेल, सगळ्यांनाच खूप आवडेल अशी आहे भेळ. आणि बाहेरचं खाणं टाळा, त्यामुळे आपण, कारण नेहमी आपल्याला असं वाटतं की आपल्याला जमणार नाही किंवा जमत नाही तर बाहेरचंच खाऊया आपण, पण त्यापेक्षा तुम्ही असे करून बघा, खूप छान लागते. आता ही भेळ झालेली आहे तयार आपली, आता मी एक एका प्लेटमध्ये काढत आहे. तर तुम्ही पाहू शकता अशीच भेळ बाहेरसुद्धा असते, पण बाहेरपेक्षा आपल्या घरात केलेली खूप छान आणि टेस्टी लागते. हे पा, परत याच्यावर चॉप केलेला कांदा, आणि कांदा शक्यतो ना तुम्ही बारीकच चिरा, कारण मोठा चिरला ना तो छान नाही लागत. तर आणि टोमॅटो कोणाला आवडतो कोणाला नाही, तुमच्या आवडीनुसार टोमॅटो घाला. आणि तुम्ही कैरीसुद्धा घालू शकता, ककडीसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि इथे मी आणखीन एकदा वरून थोडासा चॉप केलेला कांदा, टोमॅटो आणि तिखट घालत आहे, आणि फरसाणसुद्धा, आणि गार्निशिंगसाठी आपल्याला कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. अशी मस्त आपली प्लेट सजलेली आहे भेळची, अगदी बाहेर आपण खातो त्याचप्रमाणे घरीसुद्धा मी अशी चटकदार भेळ बनवलेली आहे. आता ही आपली भेळ तयार आहे, आणि तुमच्या आवडीनुसार तिखट गोड पाणी तुम्ही वरून घेऊ शकता. तर मला आंबट गोड पाणी आवडतं, तर मी आंबट गोड पाणी वरून घेत आहे आणि घेणार आहे, आणि ही भेळचा आस्वाद घेणार आहे. तर तुम्ही अशीच भेळ घरी करून बघा, आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा, लाईक करा, आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका जर तुम्हाला ही भेळ आवडली असेल तर. आता ही भेळ बघून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आहे, तर तुम्ही घरी नक्की बनवा, आणि माझ्या चॅनेलला असेच भेट देत राहा. धन्यवाद.